उद्धव ठाकरेंना आपण जी सहानुभूती दाखवतोय, शिवसेना संपवण्याचं एकमेव कारण हे उद्धव ठाकरेच आहेत. जे वारंवार राणेसाहेब जे बोलत होते तेच राजसाहेबांनी बोलून दाखवले. मराठी माणूस आणि शिवसेना यांच्याशी खऱ्या अर्थानं गद्दारी कोणी केली तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. लव जिहादप्रमाणेच लँड जिहाद हे देखील जबाबदार आहे. ही फार मोठी समस्या आहे. हिंदूंची लोकसंख्या कमी करणं हे फार मोठं षडयंत्र आहे. अतिक्रमण करायचं आणि लोकांना हाकलून लावायचं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये अतिक्रमण करणं सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. इलाजाने ती भूमिका घ्यायला लागते आणि तेच ती स्थिती बाळासाहेबांची झाली असल्यामुळे बाळासाहेबांनी परत फोन करून राजसाहेबांना सांगितलं की मी तुम्ही राणेंना माझ्याकडे आणू नका. आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या माणसावर महाराष्ट्र सहानुभूती दाखवतो, उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती दाखवतो, जी ते सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न करतात, उभा महाराष्ट्राला हे समजून दे ते उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती हा कसा आहे, जो स्वतःच्या वडिलांना धमक्या देऊ शकतो, जबरदस्ती करू शकतो. वडिलांनी उभी केलेली एक संघटना शिवसेना नावाचा हा मोठा पक्ष संपवण्याचा एकमेव कारण हे उद्धव ठाकरेच आहे हे आता वारंवार सिद्ध होत आहे. जे राणेसाहेब 2005 बोलत होते तेच घटना राजसाहेबांनी आज बोलून दाखवली. भविष्यामध्ये कधी तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगेन, कधीतरी राजसाहेब राणेसाहेब एकनाथ शिंदेना कधीतरी एका व्यासपीठावर बोलवा, त्यांना उद्धव ठाकरेची वस्तुस्थिती त्यांच्याकडून ऐका. त्या एक तासाच्या किंवा 2 तुमच्या सगळ्यांच्या इंटरव्ह्यूनंतर उद्धव ठाकरेला कुठल्याही पद्धतीची सहानुभूती कोणी करणार नाही, देणार नाही, एवढं विश्वासाने मी सांगेन. उलट चपलेने मारतील. मराठी माणूस, शिवसेना ह्याच्याशी खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. पण ज्या पद्धतीने आज विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जे एकत्र येताना पाहायला मिळाले, त्यामुळे कुठेतरी तीही चर्चा एक वेगळी. अरे माझी गाडी अगर तिथे लागली आणि आदित्य ठाकरे तिथे लागलं तर मी काय जाऊन गार्डनमध्ये लपू काय? अरे एकच गेट आहे, एका गेटमध्ये सगळे आतमध्ये येतात. आणि माणूस आजारी आहे म्हणून देवेंद्रजींनी थोडी साथ दिली असेल की बाबा चल, वाईट नाही त्याच्यामध्ये, पुण्याचं काम आहे ते. नितेशजी म्हणून तो विषय नाही. नितेशजी, काल राज ठाकरेंची सभा पार पडली, अनेक मुद्दे त्यामध्ये आले, खास करून हिंदुत्वाचा मुद्दा माहीमच्या ठिकाणी होत असलेलं नांदेडचं बांधकाम असेल, सांगलीत एका ठिकाणी अनधिकृतपणे मस्जिद बनणं असेल, तुम्ही देखील अनेक मुद्द्यांमधून लँड जिहादबद्दल बोलताय, हा मुद्दा असाच म्हणायचा का? कारण माहीममध्ये समुद्रात भर घालून अशी एक जागा निर्माण केली जाते, सांगली देखील तीच परिस्थिती, हाच तो लँड जिहाद असं वाटतं? आज सकाळी जी बातमी वाचली त्यासाठी प्रामुख्याने मी आदरणीय देवेंद्रजींचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारचा मनापासून आभार मानेन की ते जे काय अतिक्रमण होतं, अनधिकृत बांधकाम होतं, ते आज सकाळ लँड जिहाद ही फार मोठी समस्या आहे. हिंदू समाजाच्या विरुद्ध फार मोठं षडयंत्र आहे. हिंदूंची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये कमी व्हावी यासाठी जेवढं जबाबदार लव जिहाद आहे तेवढंच जबाबदार लँड जिहाद पण आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण हे माहीमचं प्रकरण जे काल काढलं, सांगलीचं प्रकरण काढलं. पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन, नुसतं माहीमकडे पाहू नका, मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्हाला लँड जिहादचे प्रकरण दिसतील. मी स्वतः चांदिवलीच्या भागामध्ये गेलेलो, तिथे मुंबई महानगरपालिकेच्या ग्रीन झोनच्या लँडवर तुम्ही कुठलंही बांधकाम करू शकत नाही. तिथे ग्रीन झोनच्या लँडवर पहिलं छोटी मदार उभी करण्यात आली, त्यानंतर आत्ता तुम्ही तुमच्या कॅमेरा घेऊन गेले तर तिथे 4 ग्रीन झोनच्या लँडवर 4 मदरसा बांधण्यात येत आहे. तसंच चेंबूर स्टेशनमध्ये नाल्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि तिथे मस्जिद उभे राहते आहे, त्याच्याही विरुद्ध आम्ही मुंबई महापालिकेला बोललेलो आहे. म्हणजे हे नुसतं माहीमपुरतं नाही, नुसतं सांगलीपुरतं नाही,
पण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करणं हे फार मोठं षडयंत्र आहे. याचं तिथे जाऊन अशा पद्धतीचं अतिक्रमण करायचं, याचं जिथे शाकाहारी लोक राहतात तिथे जाऊन बकरे जाऊन कापायला सुरू करायचं, आणि एकदा बकऱ्याचा वास कापण्याचा वास सुरू झाला तर जैन समाजाचे लोक असतील, गुजराती समाजाचे लोक असतील, तिकडलं आपलं घर विकतात आणि निघून जातात, आणि मग ह्यांची तिकडे बसती आणि हे सगळे हे वाढतं. म्हणूनच तर आज मुंबईचा अगर लोकसंख्याची आकडा बघा, आकडे बघा, हिंदू 65% आले, मुस्लिम समाज आज 20% आलेला आहे. 20 जे पहिले 10-11% होते ते आज 20% आलेलं आहे. मी अधिकृत तुम्हाला आकडा सांगतोय, आणि ह्याचं प्रमुख कारण हे लँड जिहाद आहे. म्हणून फक्त माहीम नाही तर मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मी प्रत्येक वॉर्डमध्ये मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ शकतो आणि तिथे तुम्हाला अशा पद्धतीची अतिक्रमण दाखवू शकतो. आज जसं पहिलं पाऊल, सकारात्मक पाऊल आमच्या सरकारने, देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने जे टाकलेलं आहे, तसंच ज्या ज्या वॉर्डमध्ये जिथे जिथे अशा पद्धतीचे अतिक्रमण आहेत, लँड जिहादचे प्रकरण आहेत, त्यांना तसाच न्याय द्यावा एवढी विनंती